पुण्यात तो सगळं तिथे जिथे जातात बघा तिथे रेकॉर्ड होत सगळं रेकॉर्ड होते. गणपती बाप्पा मोरया. सर गेले का? हा सर आतमध्ये आहेत का? नमस्कार सर. मी त्यामुळे म्हटलं कुठे पडझड झाली तर ते लोगडला इश्यू झाला होता ना तेव्हापासून भीती बसली मनात. राव सगळं घेतलं आता मग जे राहिलं ते राहिलं. नमस्कार भाई कैसा आहे? चलो मिळते अभी. लेट हो गया ना यार 10 बजे जाना था. भेटू. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि तुम्ही बघत आहात आपलं युट्यूब चॅनल पुणेकर गरुड. तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली जे लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याला प्रेस करा. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. आपण आता पोहोचलेलो आहोत सोलापूर हायवेला. दुपारचे 2 वाजले आहेत. एवढी मोठी राईड एकट्याने आधी कधी केली नाहीये त्याच्यामुळे जरा धाकधुकच होत आहे. रस्ता एवढा क्लिअर आहे की आपण अंदाजे 105 ते 110 किलोमीटर पर आवरच्या स्पीड मध्ये आहोत आणि तरी सुद्धा आपली बाईक एकदम स्टेबल आहे. आपण एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊया, फटाफट एक कॉफी मारूया. पोहोचलेलो आहोत इंदापूर पासून 1-3 किलोमीटर आधी, म्हणजे पुण्यापासून साधारण 140 किलोमीटर आपण अंतर कापलेलं आहे आणि आता अक्कलकोटला पोहोचायला अजून 156 किलोमीटर आहे, म्हणजे जवळपास अजून अर्धी जर्नी बाकी आहे. फटाफट कॉफी संपवूया आणि लगेच निघूया. सोलापूर आपण ऑलमोस्ट टच केलेला आहे, अजून 2.5 ते 3 किलोमीटर असेल. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. अक्कलकोट अजूनही 27 किलोमीटर दूर आहे. मला वाटतं अंदाजे आपल्याला 1/4 ते 1.5 तास अजून लागेल अक्कलकोटला पोहोचायला. अक्कलकोट 15 किलोमीटर आणि गाणगापूर 90 किलोमीटर. तुम्हाला आता जे स्क्रीनवर दिसत आहे तो आहे माझा इंस्टाग्राम आयडी. ज्या ज्या गोष्टींचे मी व्हिडिओ शूट नाही करू शकत त्या त्या गोष्टींचे फोटोज क्लिक करून मी इंस्टाग्राम वरती अपलोड करत राहतो. आपण अक्कलकोटच्या जवळच आहोत. कुठेतरी 2.8 किलोमीटर दिसतंय मॅपमध्ये.
इथे जवळच आहोत आता कुठेतरी. सरते शेवटी आपण पोहोचलेलो आहोत ब्रह्मांड नायकाच्या दरबारात. मला पार्किंग संदर्भात माहिती पाहिजे होती. ओके, पार्किंगला परत इथे येऊ का? मोफत आहे. थँक्यू. वाह, क्या बात आहे. ज्याप्रमाणे गावाकडच्या घरांमध्ये अंगणामध्ये जो सडा शिंपडला होतो त्याप्रमाणे यांनी अख्खा चौकच धुवून काढलेला आहे. यार, खूप दिवसापासून स्वामी दर्शनाचा या राईडचा विचार आपल्या डोक्यात चालू होता आणि आज तो योग अल्टिमेटली जुळून आलाच. भवचालक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गुणीजन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी. पार्किंग कुठे दादा? समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. मुक्कामासाठी कॅमेरा जवळ. ओके, थँक्यू. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सॉरी गाईज, हे जे लाईटिंग्स आहेत ना हे मला कुठे मिळत नव्हते त्याच्यामुळे. तर मी आलो 6 वाजता, त्याच्यानंतर हातपाय धुतले, फ्रेश झालो, 8 वाजले. 8 वाजता शेज आरती होते, म्हणजे स्वामी महाराजांना झोपवलं जातं प्रॉपर आरती पद्धतीने, पूजा करून वगैरे. खूप सुंदर भक्तिमय वातावरण होतं, मला खूप आवडलं. आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ दिस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मनाला एक वेगळ्या प्रकारची आध्यात्मिक शांती मिळते. तुम्ही स्वतः येऊन एक्सपिरियन्स करा, तुम्हाला डेफिनेटली आवडेल. बट 8 वाजताच्या आत तुम्ही इकडे या. 8 वाजता एक्झॅक्टली आरती सुरू होते आणि 9:15 संपून जाते. तर त्या हिशोबाने तुमचं डिनर वगैरे पण तुम्ही मॅनेज करा. आणि इकडे सगळ्यात पहिले तर राहायची व्यवस्था एकदम सोपी आहे. येताना तुमच्याबरोबर तुमचा आयडेंटिटी प्रूफ एक पाहिजेच तुमच्याकडे, म्हणजे झेरॉक्स कुठलंही, आधार कार्ड, पॅन कार्ड, काही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंगल्ससाठी इकडे थोडंसं प्रॉब्लेम आहे. बाहेर प्रायव्हेटसुद्धा हॉटेल्स मला वाटते सिंगल्स देत नाही कोणालाच, कारण की पोलिसांचा तसं नोटीस आहे. 6-8 केसेस सुसाईडच्या झाल्या होत्या, तेव्हापासून थोडंसे प्रिकॉशनरी आहे. आणि एका अर्थाने चांगलंच आहे. आणि मी ज्या रूममध्ये राहतोय तिकडे साधारण 25-30 लोक एकत्र राहत आहेत. सिंगल्ससाठी इट्स व्हेरी क्रुशियल. बट सिंगलसाठी दुसरा ऑप्शनच नाही, तुम्हाला प्रायव्हेट रूम मिळणार नाही. तुम्हाला असं कॉमनलीच राहायला लागणार. तुमचं मिसेसला तरी तुम्हाला सोबत आणायला लागणार, नाही तर फॅमिलीला तरी सोबत आणायला लागणार. मग कुठे जाऊन तुम्हाला AC रूम मिळेल, अदरवाईज सिंगलसाठी ऑप्शन नाही. दाखवण्यासारखे इथे भरपूर गोष्टी आहेत, पण आपण एक काम करूया, स्टेप बाय स्टेप जाऊया. उद्या पहिले गाणगापूर, इकडनं गाणगापूर 80 किलोमीटर आहे, जाऊन येऊन 160 किलोमीटर ते आपण फिनिश करूया. आणि आफ्टर दॅट बाय इव्हनिंग वी शुड बी ओव्हर हियर. आपण साधारण 5 ते 6 वाजता इथे एक्सपेक्ट करत आहोत. तर त्याच्यानंतर जितकं मला तुम्हाला इव्हनिंगला एक्सप्लोअर करून दाखवता येईल तेवढं मी दाखवेल, आणि बाकीच्या गोष्टी मग परवा कवरअप करू. आता झालेले आहेत 11:10. तर आजचा दिवस मी इथेच साईन आउट करतो. भेटूया परत उद्या गाणगापूरच्या राईडला. तोपर्यंत झोपा. बाय बाय.